नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. मागील व्हिडिओ मध्ये आपण घन आणि इष्टिका चितीचे घनफळ, व्हॉल्यूम ऑफ क्यूब अँड क्यूबॉइड यांबद्दल अभ्यास केला होता. आता चला या व्हिडिओ मध्ये आपण इष्टिका चितीच्या घनफळावर, व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड वर आधारित मनोरंजक उदाहरणे पाहू. मानस, तुझ्या घराच्या या उजव्या बाजूला ही भिंत का तयार केली आहे? अरे, शेजारच्या शेतातील उंदरांनी फार त्रास दिला आहे, म्हणून बाबांनी आमच्या घराच्या आणि शेताच्या मध्ये ही भिंत उभी केली आहे. ही भिंत तर खूपच उंच आहे, यासाठी किती विटा लागल्या असतील? चला मी विटा मोजून हे शोधून काढतो. अरे नाही नाही नाही, हे आपण गणिताद्वारे सहजतेने शोधू शकतो. अच्छा, याचा अर्थ ही गणिताची वेळ आहे. बघ मानस, भिंत इष्टिका चिती आहे आणि याद्वारे व्यापली गेलेली जागा म्हणजेच याचे घनफळ, व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड, सर्व विटांनी व्यापल्या गेलेल्या जागेच्या समान आहे. म्हणून आपण पहिल्यांदा भिंतीचे घनफळ काढून घेऊयात. या भिंतीची लांबी, रुंदी आणि उंची किती आहे हे तू मला सांगू शकशील का? भिंतीची लांबी 7 मीटर, रुंदी 21 सेंटीमीटर आणि उंची 4 मीटर आहे. आपल्याला ठाऊक आहे इष्टिका चितीचे घनफळ एल बी आणि एच चा गुणाकार आहे, जेथे एल बी आणि एच क्रमशः त्याची लांबी, रुंदी आणि उंची आहे. पहिल्यांदा ही सर्व मापे एक समान एकक सेंटीमीटर मध्ये अशा प्रकारे लिहू. आपण येथे एल बी आणि एच च्या जागी क्रमशः भिंतीची लांबी, रुंदी आणि उंची लिहून हे अशा प्रकारे लिहू शकतो. आता तू अशाच प्रकारे प्रत्येक विटेचे घनफळ लिहू शकशील का? अगदीच, प्रत्येक वीट इष्टिका चिती आहे ज्याची लांबी, रुंदी आणि उंची क्रमशः 21 सेंटीमीटर, 14 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर आहे. आता मी इष्टिका चितीच्या घनफळाच्या सूत्रात एल बी आणि एच च्या जागी क्रमशः विटेची लांबी, रुंदी आणि उंची अशा प्रकारे लिहितो. शाबास मानस, आता भिंतीत असलेल्या विटांची संख्या शोधण्यासाठी आपल्याला फक्त भिंतीच्या घनफळास प्रत्येक विटेच्या घनफळाने भागावे लागेल. थॉमस, हे सोडवल्यानंतर आपण पाहू शकतो की भिंतीसाठी 2500 विटा लागल्या. हे तर विटा मोजण्यापेक्षा खूपच पटकन आणि सोप्या पद्धतीने झाले. गणितात खरंच एक जादू आहे. चला आता आपण आपल्या जगात परत जाऊयात आणि या भिंतीला सुंदर रंगांनी रंगवूयात, ज्यामुळे ही भिंत आणखी सुंदर दिसू लागेल. दोन्ही मित्रांनी मिळून भिंत एका सुंदर निळ्या रंगाने रंगवली. या उदाहरणाबरोबर आपण पाहिले की कशा प्रकारे आपण इष्टिका चितीच्या घनफळावर, व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड वर आधारित आपल्या दैनंदिन जीवनात प्रश्न सोडवू शकतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण घनाच्या घनफळावर, व्हॉल्यूम ऑफ क्यूब वर आधारित मजेदार उदाहरण पाहू.